येणाऱ्या 2019 मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. काही महिन्याचा अवधी असतानाच वेगवेगळ्या पक्षाने आपली रणनीती आखण्याचा प्रयत्न करीत आहे. कोणत्या पक्षामध्ये कोणत्या उमेदवाराला, यामध्ये जुना चेहरा की नवीन चेहरा, असा अनेक प्रश्नाला ऊत निर्माण झालेला आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता मुंबईमध्ये राष्ट्रवादी पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये अमरावती लोकसभा उमेदवारी नावाबाबत चर्चासुद्धा झाली. या बैठकीमध्ये लोकसभा उमेदवार म्हणून नगरसेवक दिनेश बोब यांचे नाव राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांनी प्रस्ताव ठेवला. यापूर्वी दिनेश बोब यांनी मागील झालेल्या विधानसभा निवडणूक दर्यापूर येथून लढले होते. त्यांना अमरावती शहर तसेच संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मोठ्या प्रमाणात ते परिचित आहे. नवनीत राणा यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी दिनेश बोब यांना मैदानात उतरवण्यासाठी संजय खोडके यांची रणनीती तर नाही ना अशी चर्चासुद्धा निर्माण झालेली आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये विविध पक्षातर्फे नावाची चर्चा सुरू आहे. मी इतकंच बोलू इच्छितो की मी गेल्या 32 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला एक कार्यकर्ता आहे. कुठल्याही मजबूत राजकीय पक्षाने जर उमेदवारीसाठी काही ऑफर दिली, विचार केल्यास मी निश्चितपणे सगळ्यात सक्षम व मजबूत दावेदार आहे, इतकंच नम्रपणे नमूद करतो.